बघा मित्रांनो, ह्या मुली म्हणजे फुकटचं भेटलं तर ते अजिबातच सोडायचं नाही. एवढ्या भरपावसात एवढं याला सुचतंय काय सांगू आता. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल, इतकं अप्रतिम दृश्य आहे. मित्रांनो, इथं वरती आल्यानंतर असं नाही आहे की बुवा एकदमच म्हणजे काय म्हणतात ना, सन्नाटा आहे, शांतता आहे. तिच्या आता पुढेपर्यंत चालत जा, आता पुढेपर्यंत चालत जा. माझा लय मोठा पोपट गेला बरं का. सकाळी सकाळी अजिंक्य रामशेषचे दर्शन घेऊन सोनागिरी किल्ल्याच्या मोहिमेला निघालो. सोनगिर सोनागिरी हा नाशिकच्या पश्चिमेकडे असणाऱ्या पेठ या तालुक्याच्या ठिकाणाजवळ टेहणीवाचा किल्ला. पावसाचे दिवस असले तरी आधी पाऊस काहीच नव्हता, नंतर मात्र धोधो पावसाला सुरुवात झाली. पेठ शहर हे नाशिकपासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे. पेठला जाता जाता दोन अतिशय सुंदर घाट आपल्याला भेटतात. पहिला तो सावलघाट व दुसरा कोटंबी. त्यातल्या सावलघाटात लेणी सदृश्य अवशेष आपल्याला हा प्राचीन व्यापारी मार्ग असल्याचे दर्शवून देतात. साधारणतः तास दीड तासाच्या प्रवासानंतर आपण छोटेखानी पेठ शहरात पोहोचतो. भुवन हे जरी गडाच्या पायथ्याचे गाव असले तरी आपल्याला डायरेक्ट भुवन गाठण्याची गरज नाही, आपण आडगाव मार्गे देखील गडावर जाऊ शकतो. पेठपासून आधी आंद्रुट्टी आडगाव फाटा घ्यायचा व पुढे रस्त्यात हा सरळ जाणारा रस्ता भुवन गावाकडे जातो. हा उजवीकडील रस्ता देखील आडगाव करत भुवन गावाकडेच जातो, पण हा जास्त लांबचा रस्ता आहे म्हणून सरळ जाणाराच रस्ता धरावा. आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही आधी संपूर्ण घाट उतरून आडगावात गेलो व परत तेथून मागे फिरून भुवन गावाचा रस्ता धरला. अशी फजिती पुरेशी माहिती नसल्याकारणाने आमची झाली. फजिती जरी झाली असली तरी हा संपूर्ण रस्ता स्वर्गीय अनुभव देणाराच होता. रिपरिप पाऊस, आजूबाजूला वाहणारे छोटे धबधबे, हिरवीगार सागांची वणे व सोबतीला धुकं, कुठे शिमला कुलू मनाळीला तर नाही ना आलो असं सारखं सारखं वाटत होतं. खरंच हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर आहे, म्हणूनच पेठ तालुक्याची एक वेगळी ओळख निसर्गरम्य पेठ तालुका अशी देखील आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ट्रॅव्हलर प्रशांत हे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण अतिशय अपरिचित म्हणजे इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनाही तो सांगता येत नाही अशा सोनागिरी नावाचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्याला सोनगिरी असं देखील म्हणतात किंवा काही लोक त्याला सोनगड असंही म्हणतात, पण खरं नाव प्रचलित आहे सोनागिरी हेच आहे. तर आता मी भुवन गावामध्ये आहे, म्हणजे तुम्ही आता मगाशी जे शॉर्ट सगळे बघितले असतील, सगळा स्ट्रगल पण बघितला असेल किंवा थ्रिल पण बघितला असेल, म्हणजे पाऊस होता, धुकं होतं बऱ्याच ठिकाणी, इतकं धुकं होतं की म्हणजे 5-10 फुटावरची गाडी दिसत नव्हती, बऱ्याच ठिकाणी थोडं भूस्खलनही घाटामध्ये झालेलं होतं. तर आता भुवन गावामधल्या ह्या शासकीय जी आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी आहेत. इकडे काही शिक्षकवृंद पण आपल्याला भेटले. तर इथं तुम्ही गाड्या वगैरे तुमच्या लावू शकतात आणि इथं नेहमी जे इथले कर्मचारी जे आहेत शिक्षक किंवा इतर जे कर्मचारी असतील ते नेहमी इथं असतात, त्यामुळे या ठिकाणी एक आहे, तुम्ही थांबू शकतात, इतर व्यवस्थाही होऊ शकते. समजा काही अडचणही झाली पावसाची किंवा इतर गोष्टींची तर या ठिकाणी एक व्यवस्थित असा आसरा आहे. तर आता आम्ही निघालो आहे गडावर जाण्यासाठी. आपल्याला गडावर जर यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी पेठ गाठावं लागतं. पेठपासून पुढे एक आंध्रुटीकडे किंवा आडगावकडे जाणारा एक फाटा लागतो किंवा भुवनकडे पण जाणारा, ते तुम्हाला मी जे आहे ते नॅव्हिगेट आधी करेलच किंवा केलेलंच असणार आहे. तर ते तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार या. पण तरी विचारत येणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला अनेक फाटे फुटतात त्या ठिकाणी, कोणीही लोक नसतात आणि मग आपण चुकण्याची शक्यता असते. तर आता आपण गडाच्या भ्रमंतीसाठी म्हणून निघालेलो आहोत, चला तर मग. भुवन गावातूनच गडावर जाणारी वाट जाते. तर मित्रांनो, आता आपण भुवन गावामध्ये आहोत आणि गोष्ट अशी आहे की आपण जो घाट रस्त्याने आलो ना तर तिथंच एका ठिकाणी ना त्या एका वळणावरती गाड्या लावून आपल्याला जाता येतं आणि तिथून खूप जवळ पण येतं, पण आता आपल्याला माहीत नव्हतं त्यामुळे आपण पूर्ण गावात खाली उतरून आलो. तुम्ही ही चान्स जरा कोणी तुम्हाला प्रॉपर माहिती दिली तर चान्स घ्या, नाही तर आम्ही जशी चाललो आहे त्याच पद्धतीने जा. म्हणजे तिकडे आडगावात नाही रोड जातो, पण पाऊस एवढा होता की त्यामुळे आम्ही काय म्हटलं की वरती वाट चढण्यात त्यांना थोडं अवघड जाईल, कारण तिथं बऱ्यापैकी स्टीप पॅच होता. इथून मात्र आता आपण थोड्या दोन टेकड्या क्रॉस करून मग किल्ल्यावरती जाणार आहोत, अगदी भुवन गावात आहोत. आपल्याबरोबर दिनेश दरवडे जे इथले गावाचे स्थानिक जे आहेत ते आपल्याबरोबर आज सोबत करत आहे आणि खरंच मी त्यांना धन्यवाद मानेल. त्याच्यानंतर आज कोण कोण आलं आहे तर इकडे कुणाल आज फर्स्ट टाईम जॉईन होतो आहे, कुणाल कॉलेजला ज्युनियर होता. त्याच्यानंतर इकडे कोमल मॅडम कॉमन आहेत, इंद्रजितराव कॉमन आहेत,
हा भाऊंचं काहीतरी वेगळं. नमस्कार. काही नाही रे, ओळखलं का नाही म्हणजे ओळखणार नाही. नवीन माणूस आले म्हणून एवढ्या भरपावसात एवढं याला सुचतंय काय सांगू. आता एकदम भरपाऊस चाललाय. त्यानंतर कादंबरी मॅडम आहेत, कादंबरी पाटील सौभाग्य होती. त्यानंतर आपल्या गायत्री मॅडम पण आहेत, गायत्री पाटील. तर अशी आपली ही भ्रमंती या सर्वांसोबत, सच्चा ट्रेकर सोबत म्हणता येईल, कारण तुफान पाऊस चाललाय. त्याच्यामध्ये आपण आता हा ट्रेक जो आहे तो करतो आहोत. चला तर मग. गडाची उंची साधारणतः 1500 ते 2000 फूट एवढी येते व चढण ही सोप्या श्रेणीतील आहे. गडावर जाणाऱ्या वाटेचं सौंदर्य तर किती वर्णो. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल, इतकं अप्रतिम दृश्य आहे. ढग सगळे असे खाली येत आहेत गावांवरती, पाऊस पडून परत निघून जात आहेत. खूप सुंदर वाटते. म्हणजे काय काय ट्रेक आहे खरंच आठवणीतले असतात, ते जेवढे हार्ड डिफिकल्ट असतात तेवढे ते सुंदर देखील असतात आणि खूप छान असा एक्सपिरियन्स देऊन जातात आयुष्यात, जो आपण कधीही विसरत नाही. तसंच हा काहीसा एक्सपिरियन्स आहे, अजून व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. बघा खूप भारी. तुम्हाला आहे ना धबधब्याचा आवाज येत असेल. माझ्या डावीकडे तो आहे, व्हिडिओ कॅमेऱ्यातून दिसणार नाही एवढा व्यवस्थित, पण मला तो दिसतो आहे प्रॉपरली. आणि असं समजून घ्यायचं, जागोजागी धबधबेत, म्हणजे आपण धबधबे शोधत असतो, बऱ्याच वेळेला त्यांना फिरायला जात असतो, पण इथं जागोजागी धबधबेत. तसे एका जवळच असणार एका धबधब्याला आपण जाणार पण आहोत. बघूया आता, अजून गड चढतो आहोत. इकडे ही आपली अशी वाट आहे. जनरली कोणीतरी वाटाड्या घेऊनच घ्या, कारण त्याच्याविषयी प्रॉपर अशी माहिती नाही आहे कुठे. आणि कसं जंगल असल्या कारणाने आपण वाटही भरकटू शकतो. बुलबुल, वटवटे, शिंपी पक्ष्यांच्या सुरेल आवाजांच्या सोबतीने आपण एक अर्धा तासात पठारावर पोहोचतो. इथे दोन्हीही बाजूला भात शेती आपली सोबत करते. शेतीच्या बांधाबांधाने गडाकडे चालत राहायच. वरती आल्यानंतर असं नाही आहे की बुवा एकदमच म्हणजे काय म्हणताना सन्नाटा आहे, शांतता आहे. इकडे अगदी गावातले जे लोक आहेत त्यांच्या भात शेती इथं आहे. आणि आता इथं लावणी चालली ना दादा, भात शेती जी आहे तर भात लावायचा कार्यक्रम जो आहे तो चाललाय. आतापर्यंत बघा एवढं शेत लावलं गेलं त्यांचं, आता हे बाकीचं बाकी आहे. आणि असं नाही आहे की तुम्ही वर आलात तर शांतता लागेल, अगदी जंगली एरिया म्हणजे वरती दूर दूरपर्यंत शेती आहेत. इकडे आम्हाला दिसतं तिकडे सगळीकडे लोक आहेत गावातले आणि त्यांच्या शेती आहेत. त्याच्यातनं आपला हा मार्ग चाललाय. छान वाटतंय, सुंदर वाटतंय. आणि आता असं वाटतंय की ड्रोन घेऊन यायला पाहिजे होता, कारण वर आल्यानंतर पावसाने चांगलंच आमचा पोपट गेलाय, पाऊस थांबून गेलाय. आता ठीक आहे बघूया. या आजूबाजूला भात शेती आणि हा मागे जो आहे तो सोनागिरी किल्ला. नीट दाखवतो तिकडे ते जे टेकडी जी आहे ती म्हणजे सोनागिरी किल्ला आहे. आणि एक असं समजून घ्या 55 किलोमीटरपर्यंत पेट येतं आणि त्याच्या पुढे अजून 10-12 किंवा 15 किलोमीटर मॅक्सिमम असेल. पण अतिशय निसर्ग सौंदर्याने असा वेढलेला हा किल्ला आहे. आणि येणारी वाट ही पण किंवा रस्ता खूप सुंदर आहे, त्यामुळे एक काय म्हणता ना वेगळी वाट धरून आपण या अपरिचित किल्ल्याला भेट देऊ शकतो. आता पुढे काय, गडावर काय अवशेष आहेत की नाही आहेत ते बघूच आपण थोड्या वेळाने. तर मित्रांनो, ती एक थोडी टेकडी चढून आलो आहे. मला असं वाटलं की आला किल्ला, पण अजून एक ही टेकडीवरची तो म्हणजे किल्ला आहे. आणि त्याच्या आधी इथं एक इथं विहीर होती असं म्हणतात, ती आता बुजली गेली आहे. पण दिनेश दादांनी आपल्याला सांगितलं की आधी या ठिकाणी विहीर होती, म्हणजे जे काही अवशेष गडावरचे म्हणू शकतो ते आपल्याला त्याच्यातला एक अवशेष सापडला. आणि गडावर पण शेती केली जाते, म्हणजे इकडच्या जे काही हा भाग आहे, म्हणजे जर बघायला गेलं तर 15 तालुक्यांपैकी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक, इगतपुरी, त्र्यंबक, त्यानंतर पेठ
आणि सुरगाणा हे जे चार तालुके आहेत यांना हे बऱ्यापैकी काय म्हणतात ना आपण म्हणू शकतो की एक्स्ट्रीम आहेत, म्हणजे यांच्यापर्यंत असं एवढं मानवी जो आहे संपर्क तो जास्त आलेला नाही आहे. आणि आदिवासी लोक जी लोकवस्ती आहे ती खूप जास्त आहे आणि त्यासोबतच निसर्ग सौंदर्याने यांना भरभरून दिलं आहे, म्हणजे खूप या ठिकाणी लूट केली आहे निसर्ग सौंदर्याची. मागे बघा तिकडे एक ही दरी आहे, काय भारी आहे. आणि इकडच्या बाजूला पण तुम्हाला दिसणार नाही, आपण टॉपने बघूया, इकडे धबधबे आहेत, खूप सुंदर वातावरण आहे खूपच. गडमाथ्यावर एक चौथरा सोडला तर गडाच्या खाणाखुणा दर्शवणारे कुठलेच अवशेष नाहीत. तसेच गडमाथा अतिशय आटोपशीर आहे. गडमाथ्यावर थोडा वेळ भटकून आम्ही गडाच्या मागील बाजूस गेलो व अतिशय नयनरम्य असं दृश्य आमच्या नजरेस पडलं. हे दृश्य पाहून तुम्हाला कळेल की का मी ह्या परिसराला शिमला कुलू मनाली म्हणतोय ते. जिकडे पाहावं तिकडे फक्त सौंदर्य. मित्रांनो आता गडाच्या दक्षिण बाजूला आहोत आणि आपण जे आलो ते भुवन गावातनं, म्हणजे बघून म्हणू शकतो आपण इकडे पश्चिमेकडनं आपण आलेलो आहोत. पश्चिमेकडून अशी आपण गेलो इकडे उत्तरेकडे आणि त्यानंतर आपण चढून आलो. तो जो भुवन गावातनं म्हणजे तो घाटामधला जो येणारा रस्ता आहे तो इकडच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला आहे आणि ही इकडे मागे दक्षिण बाजू आहे, इकडे काही गाव दिसत आहेत आणि इकडे ते भुवन गाव आहे. आणि तिकडच्या बाजूला म्हणजे उत्तरेकडे तिकडे आपल्याला पेट पण दिसतो गडमाथ्यावरनं आणि त्यासोबत ते आंद्रुटी जे गाव आहे ते आणि आडगाव जे आहे ते पण आपल्याला दिसतं. गड जो आहे म्हणजे त्याचा जो माथा आहे तो एकदम आटोपशीर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इतिहासाचा जर विषय घ्यायचा गेला तर हा एक टेहडणीचा किल्ला असल्या कारणाने अजूनही त्याची अशी जी माहिती आहे ती बाहेर येऊ शकली नाही. आता तुम्ही म्हणाल की अवशेष तर तुला काही दिसले की नाही दिसले, एक पाण्याच्या विहिरीचा अवशेष सोडला मला दुसरी अवशेष काही इथं सापडले नाही कारण इथं वरच शेती पण केली जाते. तर कालाच्या उगात त्या ज्या पाण्याच्या टाक्या असतील वगैरे ज्या गोष्टी असतील त्या बुजल्या इथल्या शेतकऱ्यांनी किंवा लोकांनी बुजून टाकल्या असतील, त्यामुळे काही सांगता येते कारण मी एका ठिकाणी वाचलो त्यात म्हटलं होतं की एक पाण्याची टाकी वरती आहे. इथे एक देवीचं मंदिर पण होतं पण ते मंदिर ढासळल्यानंतर गावकऱ्यांनी इथली ती मूर्ती घेऊन त्या मंदिराच्या म्हणजे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जी आहे देवीची ती भुवन गावामध्ये केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तेहडणीचे किल्ले जनरली बनवले जायचे ते ह्याच कारणासाठी की या ठिकाणावरनं आता आम्ही बघतोय तुम्हाला ते कॅमेऱ्यातनं एवढं स्पष्ट असं दिसणार नाही पण आजूबाजूचा एक नाही म्हटलं तरी आरामात 20-30 किलोमीटर पर्यंतचा प्रदेश जो आहे तो आपल्या नजरेस भरते. म्हणजे 15 किलोमीटरला पेट येतं ते सुद्धा आपल्याला दिसत आहे, ते आपल्याला इकडे पूर्वकडच्या बाजूला दिसत आहे आपल्याला जर बघायला गेलं तर. आणि म्हणून हे टेहडणीचे किल्ले महत्त्वाचं असायचे. म्हणजे पेट हे त्यावेळेला जर आपण 1881 जर नोंद बघितली गॅजेटियरमध्ये तर पेटला नाशिकपेक्षाही जास्त वस्ती होती, म्हणजे जवळजवळ 50-55 हजार जी आहे ती लोकवस्ती या ठिकाणी होती. आणि जो वलसाड त्याच्यानंतर जो आपला काय म्हणतात ना धरमपूरकडनं येणारा जो रस्ता आहे म्हणजे मुख्य जी म्हणता ना बंदरकडचा जो येणारा जो रस्ता आहे आणि जो पुढे नाशिकला जो म्हणता ना आपण पोहोचत होता आणि तिथून पुढे पैठणला जाणारा जो मार्ग येत होता तर त्या मुख्य व्यापारी मार्गावरती ही जी आहे ती तो किल्ला जो टेहडणीचा लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा किल्ला बनवला गेला असावा. आणि जसं मी पेटविषयी तुम्हाला महत्त्व सांगितलं त्यासाठी आणि दळवी घराणं या ठिकाणी राज्य करत होतं, म्हणजे आधी हा बागलाण प्रांतामध्ये हा प्रदेश यायचा आणि नंतर जे दळवी घराणं जे होतं म्हणजे त्यांच्याकडे या जो पेटचा जो एरिया आहे नंतर राम दळवी जो नंतर अब्दुल रहीम झाला म्हणजे ज्याला औरंगजेबाने बळजबरीने ज्याला काय म्हणता ना जिंकल्यानंतर त्याला धर्मांतर करायला आलं होतं तर त्याच्याकडे हा त्या दळवी घराण्याकडे हा जो भाग होता पेठ संस्थानाचा तो त्यांच्याकडे होता. पेठविषयीची ज्यावेळेला आपण व्हिडिओ बनवू त्यावेळेला मी सगळी ती माहिती त्यांच्या घराण्याविषयीची तुम्हाला दिलंच. आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे सावलघाटामध्ये पण आपण लेणी सदृश्य बघितलं, म्हणजे लेणी पण जसे आपण त्रिरश्मी लेणी बघितल्या नाशिकच्या तर मुख्य जे घाट रस्ते असतात त्यांना जोडणाऱ्या ठिकाणांवरतीच या लेणी पण बनवल्या जातात. जसं सावलघाटामध्ये त्या लेणी आपण बघितलेल्या आहेत. तर असं ह्या गडाचा इतिहास किंवा एक भौगोलिक वैशिष्ट्य सामरिक वैशिष्ट्य होतं. तर आपण आता उतरणार आहोत गडाच्या खाली जाणार आहोत आणि आजचा खरंच जो काही अनुभव होता तो खरंच खूप नयनरम्य आणि सुंदर होता. आता आपण परतीची वाट धरूया आणि गावाच्या ठिकाणी आपण भेटूया. चला तर मग परतीच्या प्रवासात गडावरील शेतीवर बरीच लगबग दिसून येत होती. बघा मित्रांनो ह्या मुली म्हणजे फुकटचं भेटलं तर ते अजिबातच सोडायचं नाही.
म्हणजे एवढ्या किल्ल्यावर जाऊन आले ती एक्सरसाइज यांना अपूर्ण पडलेली दिसते. आधी असं कळालं की गडावरील देवीची मूर्ती ही गावात आहे, पण ती गावात नसून आपण ज्या वाटेने आलोत त्या वाटेवर गावाच्या अलीकडे एका कवलारू घरात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. येथे एक वृद्ध दाम्पत्य देवीची पूजा अर्चा करतात. तर मित्रांनो, आता त्या मंदिराच्या ठिकाणी आहोत, म्हणजे जी देवी जी वरती होती, तिचं मंदिर जी वरती होतं, तीच मूर्ती जी आहे ती खाली आणलेली आहे ते मंदिर ढासळल्यामुळे. तर असा भर पावसातला हा जो आपला सोनागिरीचा जो व्हिडिओ आहे, तर तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबत व्हिडिओला लाईक देखील करा आणि शेअर देखील करा, कारण हा किल्ला किंवा हा परिसर अजून तरी कोणाला माहीत नाही आहे आणि तुम्ही ज्या एका शेअरमुळे तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल, बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचेल. तर यासोबत मी आता तुमचा निरोप घेतो आहे. आम्ही सगळे दिवसभरापासून भरपावसातच फिरतो आहे. आता आडगाव जे आहे म्हणजे ते त्या बाजूने आपण जाणार आहोत परत, कारण हे भुवनच्या बाजूने बऱ्यापैकी थोडं एक दोन ठिकाणी दरडी कोसळलेल्या होत्या. लोकांनी पण आम्हाला सांगितलं तिकडनंच जा. बिलकस धबधब्यालाही जायचं होतं, पण तोही प्लॅन कॅन्सल केला कारण कंटिन्युअसली पाऊस चालू. तर एवढंच बोलून मी तुमचा निरोप घेतो. काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा, आणि जवळच असणाऱ्या अशाच एखाद्या ऐतिहासिक वारसेची सुद्धा. धन्यवाद.